हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण इंग्लिशची प्रॅक्टिस टेस्ट चालू केलेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये आपण 25 प्रश्न हे सोडवून घेतलेले आहेत आणि त्यांची उत्तरं सांगितलेली आहेत. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जवळजवळ 25 प्रश्न पाहणार आहोत. तर हे जे प्रश्न घेतलेले आहेत असेच प्रश्न हे येणाऱ्या TET परीक्षेमध्ये सुद्धा असणारच आहेत. तर मित्रांनो, आता जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही व्हिडिओ पाहताना प्रश्न वाचल्यानंतरला तो व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुमचा उत्तर तुम्ही नक्की करायचा आहे. त्यानंतरला मी सांगितलेलं उत्तर तुमचं बरोबर येतं आहे का ते बघायचं, आणि त्यानंतरला तुमची अशी किती उत्तरं बरोबर आली ते तुम्हाला समजेल. आणि तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून मला सुद्धा सांगा की तुमची उत्तरं किती बरोबर आली. तर चला, वेळ न घालवता आपण प्रश्न बघूया. तर मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर आपल्याला हे जे चार वाक्य दिलेले आहेत, सेंटेन्स चारही वाक्य, तर यामधून आपल्याला ॲक्टिव व्हॉइसचे सेंटेन्स कोणते आहे हे विचारलेलं आहे. तर वाक्य दिलं आहे, लेट द डोअर बी ओपन. तर या वाक्यासाठी ॲक्टिव व्हॉइसमधलं कोणतं हे चार वाक्यांपैकी कोणतं वाक्य आहे, तर लेट द डोअर बी ओपन. तर तुम्ही तुमचं उत्तर नक्की करा. आणि तुम्ही तुमचं उत्तर नक्की केलेलं असेल तर मी सांगतो, तर या वाक्याचं ॲक्टिव व्हॉइसचं वाक्य आहे ओपन द डोअर, ऑप्शन क्रमांक 2. तर बघा दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. तर कंपॅरेटिव्ह डिग्री ते विचारलेलं आहे आणि वाक्य दिलेलं आहे, व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टम इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टम. तर याचं जे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचं जे सेंटेन्स आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, हे याचं उत्तर आहे, इंडियन ज्युडिशियल सिस्टम इज बेटर दॅन, इथं बघा, बेटर दॅन मोस्ट ऑदर ज्युडिशियल. हे काय झालं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री केलेलं आहे. तर ही काय कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे, ज्युडिशियल सिस्टम इन द वर्ल्ड. तर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरला पुढील प्रश्न 3 नंबर, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी शोईंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. तर हे मॉडल ऑक्झिलरी आपल्याला विचारलेलं आहे, भाववाचक सहकारी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सोल्जर्स मस्ट ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन. त्यानंतरला पुढील प्रश्न 4, चूज द करेक्ट यूज ऑफ इनअप इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर इनअपचा आपल्याला योग्य वापर करून हे सेंटेन्स कोणतं योग्य आहे ते ओळखायचं आहे. तर वाक्य दिलेलं आहे, सी इज व्हेरी स्ट्रॉंग, सी कॅन वॉक 5 miles एव्हरी डे. तर आपल्याला यामध्ये इनअपचा उपयोग केलेला वाक्य योग्य वाक्य ओळखायचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सी इज स्ट्रॉंग इनअप टू वॉक 5 miles एव्हरी डे. तर इथे योग्य प्रकारे इनअपचा हे वापर केलेला आहे. त्यानंतरला पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह टू फील इन द ब्लँक. तर वाक्य आहे, व्हॉट आर यू डॅडॅश इन द किचन कबर्ड. तर हे चार ऑप्शन दिलेले आहेत आणि यातील योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्ही तुमचं उत्तर चूज केलेलं असेल. आणि याचं योग्य उत्तर आहे लुकिंग फॉर, व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द किचन कबर्ड. तर हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न बघा, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द इडियम अंडरलाईन. तर ही जी अंडरलाईन केलेले जे म्हण आहे, तर यासाठी योग्य एक शब्द यामधून चूज करायचा आहे, ही इज सिंगिंग टू द ऑडियन्स बाय स्ट्रॉम. तर टू द ऑडियन्स बाय स्ट्रॉमसाठी यामधील कोणतं शब्द येईल, तर तुम्ही तुमचं उत्तर चूज केलेलं असेल. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कॅप्टिवेटेड. तर कॅप्टिवेटेड म्हणजेच काय, तर आकर्षित करणे किंवा मोहिनी घालणे असं त्याचा अर्थ होतो. तर पुढील प्रश्न बघूया, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. तर वाक्य आहे, डॅडॅश कम्प्युटर अलाउज टू डील विथ डॅडॅश लॉट ऑफ डाटा क्विकली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर हे आर्टिकलवरती आहे, द कम्प्युटर अलाउज टू डील विथ अ लॉट ऑफ डाटा क्विकली. त्यानंतरला पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लीट इफ वी ट्राय हार्ड.
याचं योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2, वी वूड सक्सीज. इफ वी ट्राईड हार्ड वी वूड सक्सीज. त्यानंतरला पुढील प्रश्न, सिलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स यातील कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3, इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. त्यानंतरला पुढील प्रश्न, द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, ब्लीट, म्हणजेच बेबे करणे. जी बकरी असते तर तिचं ओरडणं हे म्हणजे ब्लीट, म्हणजे बेबे करणे. पुढील प्रश्न, रीअरेंज द गिवन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड पी क्यू आर अँड एस टू मेक द मोस्ट मिनिंगफुल सेंटेन्स. तर आपल्याला हे जे दिलेलं आहे पी क्यू आर, तर ते अशा प्रकारे रीअरेंज करायचं आहे की यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार होईल. तर हे ऑप्शन आहेत 4, आणि आता तुम्ही तुमचं उत्तर चूज केलेलं असेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, क्यू एस आर पी. तर पहिला येणार आहे क्यू, अँड ओल्ड किंग कॉल्ड राजा रमन रुल्ड ओवर हिज किंगडम अबाउट 2000 इयर्स अगो इन द साऊथ ऑफ इंडिया. त्यानंतरला पुढील प्रश्न, फाइंड आउट द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज अन एरर. तर कोणत्या पार्टमध्ये या सेंटेन्सचा एरर आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. तर हे 4 सेंटेन्सचे पार्ट दिलेले आहेत आणि हे 4 ए बी सी डी हे ऑप्शन आहेत. हे वाक्य वाचलेलं असेल आणि कुटुंबाला समजलं असेल की कोणत्या पार्टमध्ये त्याच्यामध्ये एरर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2, बी. तर सेंटेन्सच्या बी या पार्टमध्ये एरर आहे. त्यानंतरला पुढील प्रश्न, आयडेंटिफाय अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. तर वाक्य आहे इट लुक्स ॲज इफ इट माईट रेन. तर आपल्याला क्लॉज ओळखायला सांगितलेला आहे. तर हे कोणतं क्लॉज आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. तर मित्रांनो, क्लॉजवरती हमखास प्रश्न येतोच येतो, तर तुम्ही क्लॉजेस आहेत ते बघून घ्या. त्यानंतरला पुढील प्रश्न, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट लेटर अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर हे जे लेटर दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 नंबरला आय पी ई एल ओ सी, तर याला याचा कोणता क्रम योग्य येईल की त्यापासून एक मिनिंगफुल असा एक शब्द तयार होईल. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2. तर हे जर शब्द रिअरेंज केले तर पोलीस हा शब्द तयार होतो. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट यूज ऑफ यूज टू इन द गिवन सेंटेन्स. तर यूज टूचा आपल्याला वापर करून सेंटेन्सचा योग्य वापर करायचा आहे. तर वाक्य आहे ही वूड गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ही यूज टू गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डेज. त्यानंतरला पुढील प्रश्न 21 नंबर, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट नॅरेशन. तर हाऊ अमेझिंग इट इज आय सेड. तर हे इनडायरेक्ट करायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आय एक्सक्लेम दॅट इट वॉज व्हेरी अमेझिंग. त्यानंतरला पुढील प्रश्न, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. तर मनोरमा कॅनॉट कम्प्लीट हर वर्क इन टाईम. तर क्वेश्चन टॅग आपल्याला करायला सांगितलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कॅन सी. तर तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन टॅग करताना नकारार्थी असेल तर होकारार्थी क्वेश्चन टॅग येतो. तर हे कॅन सी हे होकारार्थी आहे. त्यानंतरला पुढील प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. तर कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला या वाक्यासाठी चूज करायचं आहे. तर वाक्य आहे ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. तर यासाठी कंपाऊंड सेंटेन्स योग्य कोणतं केलेलं आहे ते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. त्यानंतरला पुढील प्रश्न, चूज द करेक्टली स्प्लेट वर्ड. तर या वाक शब्दांमध्ये योग्य प्रकारे स्पेलिंग केलेला शब्द कोणता आहे.
तर तुम्ही तुमचं उत्तर चूज केलेलं असेल, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हेट्रोजिनियस. आणि याचा अर्थ होतो की मेड अप फॉर डिफरंट काइंड्स, म्हणजेच एक जिन्सीपणाचा अभाव असलेला, म्हणजे एक जिन्सीपणाचा अभाव असलेला. त्यानंतरला पुढील प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज निरेस्ट इन मीनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द सेंटेन्स. तर सेंटेन्स दिलेला आहे, ही वॉज कॉट इन हेवी ब्लिझर्ड. तर ब्लिझर्ड म्हणजेच काय, की बर्फाचे जोरदार वादळ, त्यालाच ब्लिझर्ड म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्नो स्टॉर्म विथ व्हेरी स्ट्रॉन्ग वाइंड्स. पुढील प्रश्न, सिलेक्ट द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. राजू इज इंटरेस्टेड इन द मेडिकल साइंस विच इज रिलेटेड टू द स्टडी एंड ट्रीटमेंट ऑफ डिसीज ऑफ द स्किन. तर स्किनचा जो अभ्यास केला जातो ते त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याला काय म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 2, तर डर्मटॉलॉजी म्हणजेच काय, तर त्वचा विज्ञान, त्वचेचा त्वचाविषयी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच डर्मटॉलॉजी. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतरला पुढील प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट एंटोनिम्स ऑफ एक्स्ट्रा वेगंट. तर एक्स्ट्रा विगंटसाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर एक्स्ट्रा वेगंट म्हणजेच काय, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर एक्स्ट्रा विगंट म्हणजेच काय, आपण म्हणतो उदल्या माणूस, उदल्या असतो त्याला. तर त्याच्या आता विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इकॉनॉमिकल. त्यानंतरला पुढील प्रश्न, नेम ऑफ द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. तर पार्ट ऑफ स्पीच आपल्याला ओळखायला सांगितलं आहे, ही इज ॲन ओल्ड मॅन बट ऑनेस्ट. तर बट हे कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. तर बट हे काय आहे, तर कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच काय, आपण त्याला म्हणतो की उभयानवी अव्यय. तर हे उभयानवी अव्यय म्हणजेच कंजंक्शन आहे. तर ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतरला पुढील प्रश्न, चूज द करेक्ट प्रीपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. तर प्रीपोजिशन आपल्याला ओळखायला सांगितलं आहे, तर सी इज सिटिंग डॅड डॅश हर मदर अँड फादर. तर आपल्याला इथे कोणता प्रिपोजिशन येईल ते ओळखायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही तुमचं उत्तर चूज केलेलं असेल, तर याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, बिटवीन. तर सी इज सिटिंग बिटवीन हर मदर अँड फादर. पुढील प्रश्न आहे, नेम ऑफ फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. आणि जे वाक्य दिलेलं आहे ते अ सी ऑफ पीपल लिसन टू द लीडर. तर हे कोणत्या फिगर ऑफ स्पीचमधील वाक्य आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. आणि हे वाक्य आहे ते ऑप्शन क्रमांक 3, मेटाफर. तर या अलंकारातील हे वाक्य आहे. तर मित्रांनो, हे जे अलंकार आहेत ते महत्त्वाचे अलंकार आहेत. यांच्यावरतीच बऱ्याचदा असे वाक्य दिले जातात आणि विचारले जातात. तर तुम्ही जे महत्त्वाचे काही फिगर ऑफ स्पीच आहेत ते तुम्ही बघून घ्या. आणि या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा या फिगर ऑफ स्पीचवरती एक तरी प्रश्न असणारच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळजवळ 25 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि असेच प्रश्न हे येणाऱ्या TET परीक्षेमध्ये असतील. आणि तुम्ही आता या जे प्रश्न पाहिले त्यामधून तुमचे किती बरोबर आले ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की कळवा. तर मित्रांनो, असेच जर प्रॅक्टिस केली तर तुमची तयारी किती झालेली आहे आणि कुठे चुकतं आहे हे तुम्हाला समजेल. आणि जे चुकतं आहे ते तुम्ही जाऊन पुस्तकातून पुन्हा समजून घ्या मित्रांनो. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि मस्त राहा. चला तर, बाय.